नमस्कार, स्वागत आहे तुमचं टेक्नॉलॉजी फॉर टीचर्स या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण या यूट्यूब चॅनलवर यापूर्वी जे एक व्हिडिओ मी माझ्या चॅनलला अपलोड केला होता त्या व्हिडिओचं नाम आहे विद्यार्थ्यासाठी बनवा गुगल टॉकिंग रोबोट तेही शून्य खर्चात. तर त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद होता तुमचा, त्याबरोबर तो कसा बनवायचा शून्य खर्चामध्ये ते पण सांगितलं होतं. जसं की अलेक्झा वगैरे आपण वापरतो ज्याला AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात, त्याचा समावेश आताच्या ICT प्रशिक्षणामध्ये सुद्धा होता. तर आज आपण गुगल असिस्टंट जे आहे त्यामध्ये यालाच मराठी रोबोट कसा बनवायचा, म्हणजे गुगलचा रोबोट आपण बनवतो विद्यार्थ्यांना दाखवतोसुद्धा, पण तोच जर मराठी बोलणारा रोबोट असेल तर खूप मजा येईल आणि विद्यार्थ्यांनासुद्धा बोलायला आवडेल. तर तेच आपण आज करणार आहोत आणि आज आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे आपल्याला तो बनवता येईल. तर सुरुवातीला आपण एक काम करायचं आहे, लँग्वेजमध्ये जायचं आहे. ते लँग्वेज तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये असतं, सेटिंगमध्ये इथे लँग्वेज अँड रिजन, त्याला क्लिक करून त्याची लँग्वेज तुम्हाला मराठी करायची आहे. इथे डन केलं, चेंज टू मराठी, इथं चेंज टू मराठी केलेलं आहे. तर चेंज टू मराठी केल्यानंतर पूर्ण जे काही तुमचं डिव्हाइस आहे त्याची भाषा ती बदलत जाते आणि बदलल्यानंतर मग तुम्ही जेव्हा गुगल असिस्टंट ओपन करता की जे आपला गुगल रोबोटचा एक भाग आहे, जेव्हा तुम्ही ते ओपन करता, हाय, हॅलो, हाय, हॅलो, गुगल असिस्टंटचा नमस्कार स्वीकारावा. आज मी तुमची काय सेवा करू शकते? ताजमहालबद्दल माहिती दे. हॅलो, नमस्ते, मी आज तुमच्यासाठी काय करू? तू कशी आहेस? मदतीसाठी सदैव तयार. तुमच्यासाठी काही करू शकते का? तुम्ही काय करू शकता? तुम्ही काय करू शकता? मला अनेक गोष्टींमध्ये मदत करता येते. उदाहरणार्थ तुम्ही म्हणू शकता 3 तासांमध्ये इस्त्री करायचे लक्षात ठेव, किंवा कुतुब मिनार किती उंच आहे. अधिक सूचना पाहण्यासाठी फक्त स्वाइप करा. महाराष्ट्रात हवामान कसे आहे? तर अशा प्रकारे ते तुम्हाला शोधून देतं. सॉक्रेटिस कोण आहे? तर अशा प्रकारे तुम्हाला ही सगळी माहिती इथं पाहायला मिळते. तर असे बरंच काही तुम्ही विचारू शकता. तुम्हाला सगळं तुम्हाला इथे पाहायला मिळतं, जसं कुटुंब कोण होतं, तर मुलांना सर्च कसं करायचं, हे सर्व आपल्याला रिमाइंडर लावायचं, हवामान, कॉल, टायमर, मला काही मनी सांग म्हणण्याचा प्रयत्न करा. किंवा ते इथं बऱ्याच काही तुम्हाला अशा प्रकारे येतं आणि तुम्ही याचा वापर विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रश्न विचारण्यासाठी त्यांना विचारायला येऊ शकता आणि इथून मग मराठी लँग्वेज तुम्हाला व्यवस्थित दाखवता येईल. तर हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कळवा. बरेच जण कमेंट बॉक्समध्ये काही लिहित नाहीत, तर इथे तुम्ही कमेंट बॉक्स प्रत्येक व्हिडिओच्या खाली असतो, जेव्हा तुम्ही प्ले करता व्हिडिओ त्याच्या खाली कमेंट बॉक्स येतो, तिथे तुम्ही सांगायचं आहे. त्याबरोबरच हा व्हिडिओ अपलोड होणार आहे, तर इथे अपलोड झाल्याने तिथे लाईक करा आणि तुम्हाला जर चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या पुढचं बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. टेक्नॉलॉजी फॉर टीचर्स हे एक यूट्यूब म्हणजे शैक्षणिक यूट्यूब चॅनल आहे आणि नेहमी तुम्हाला शैक्षणिक व्हिडिओज मिळतील, बाकीचे व्हिडिओही तुम्ही इथून पाहू शकता. तर धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.